अगर आप लेह लद्दाख, कारगिल या कश्मीर घूमना चाहते हैं तो जय बालाजी पैकेजिंग टूर्स आपके लिए लाए हैं एक शानदार पैकेज। 21,500 रुपए में लेह लद्दाख, कारगिल और कश्मीर की हसीन वादियां, 21 मई से 31 मई तक। जय बालाजी पैकेजिंग टूर्स। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्हासनगर महानगर पालिका चुनाव कांग्रेस पार्टी ने अकेले लड़ने का संकेत दिया है। कैंप नंबर 1 सी ब्लॉक परिसर में डर्बी होटल में उल्हासनगर कांग्रेस जिला की तरफ से कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया, जहां कार्यकर्ताओं को पदभार सौंपे गए। कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता पूर्व सांसद हुसैन दलवाई व सह प्रभारी मनोज शिंदे आगामी चुनावों में कांग्रेस पार्टी की तरफ से अहम भूमिका निभाने वाले हैं। यहाँ शहर जिला अध्यक्ष रोहित सालवे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर जयराम लुल्ला, जया साधवानी, कांग्रेस वरिष्ठ नगर सेविका अंजलि सालवे, मोहन साधवानी, नानिक आहूजा व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थे। आगामी चुनाव कांग्रेस पार्टी पूरी ताकत से लड़ेगी। शहर कांग्रेस पार्टी की अच्छी ताकत है, अब नया उल्हासनगर हमें बनाना है। यह बातें पूर्व सांसद व उल्हासनगर प्रभारी हुसैन दलवाई ने कही। चांगल्या रीतीनं शक्तिशाली प्रदर्शन करण्याच्या दृष्टीनं तयारी करणं हे आमचा उद्देश आहे। त्या दृष्टीनं आजच्या बैठकीत त्याची चर्चा झाली। इथे संघटन चांगलं आहे आणि संघटन चांगलं अधिक मजबूत बनवण्याच्या दृष्टीनं सर्वते प्रयत्न चालले। एकला चलोरई ही आमच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आहे, पण त्याचबरोबर त्या त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे बघून, कारण आम्ही तीन पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करत आहोत आणि त्यात आम्हाला भेद प्रॉब्लेम निर्माण होतील असं काही आम्ही करणार नाही। एकत्र लढवता आली तर एकत्र लढू, वेगळी लढवायची असेल तर वेगळी लढू, परंतु हा प्रश्न जो आहे हा त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांच्यावर आम्ही सोपवतो, त्यांच्या इच्छेच्या अनुषंगाने ते होईल। आमच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, वेगवेगळ्या ज्या सेल्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून आमचा यूथ काँग्रेस आहे, NSU आहे, महिला काँग्रेस आहे, मायनॉरिटी आहे, या सगळ्यांना अधिक जोमाने काम करायला लावणार आम्ही आणि ते लावतील। ते हा या संबंधातच आता संबंध मार्गदर्शन झालेलं आहे। आमच्याबरोबर मनोज शिंदेजी आहेत, ते इथे जवळपास राहतात, ठाण्यातच राहतात, ते आठवड्यातून एकदा इथे येतील आणि मी सुद्धा 15 दिवसातून इथे येऊन या दृष्टीनं सर्व आम्ही प्रयत्न करू। इथे हा आहे की सगळ्या समाजाला एकत्र आणणं, इथे वेगवेगळे मोठे समाज आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येणं हे फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं इथे वर्षानुवर्ष काही लोकांच्या हातामध्ये जी सत्ता राहिलेली आहे त्या सत्तेनं या भागामध्ये सुधारणा काय केलेली नाही, विकास काय केलेला नाही, इथे जे घडायला होतं ते घडलेलं नाही आणि म्हणून इथे उल्हासनगर हे पूर्वीचं उल्हासनगर राहू नये, नवं उल्हासनगर एक निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातील।